हे आहेत वर्ध्यातील वाकडे दाम्पत्य आणि या आहेत सौ जयश्रीताई वाकडे. जयश्रीताई वाकडे यांनी त्यांच्या संसाराला वाचवण्यासाठी केलेला त्याग सत्यवानाच्या सावित्रीपेक्षाही काही कमी नाही. वर्ध्यातील जयश्रीताई वाकडे यांनी आपला संसार वाचवण्यासाठी पतीला दान केलेली किडनी पतीसाठी जीवनदानच ठरली आहे. 1986 मध्ये लग्न झालं. संसार अगदी सुखाचा सुरू होता. मात्र 2003 मध्ये एक दुर्दैवी वळण आलं आणि त्यातच वाकडे दाम्पत्यांमधील सत्यवानाच्या सावित्रीचा परिचय झाला. दिलीप हे न्यायालयामध्ये स्टेनो म्हणून कार्यरत होते. दरम्यान 2003 मध्ये दिलीप यांचा एक रोड अपघात झाला. या अपघातामुळे दिलीप यांच्या दोन्ही किडनी फेल झाल्या. नाईलाजाने 2007 मध्ये दिलीप यांचं पुणे येथे ऑपरेशन झालं. जयश्री आणि दिलीप यांचं ब्लड ग्रुप सेम असल्यामुळे जयश्री यांनी आपला संसार वाचवण्यासाठी पतीला किडनीसह धीर देण्याचं ठरवलं आणि त्यामुळेच त्यांचा संसार वेल अजूनही फुललेला असून दोघेही घरकामात एकमेकांना मदत करतात. आमच्या इथे कसं यांचा ॲक्सिडेंट झाला होता, तर ॲक्सिडेंट झाल्यामुळे 2 वर्षांनी यांची किडनी फेल झाली. तर एक नाही दोन्ही पण किडनी फेल झाल्या. तर तब्येत बरी राहत नव्हती त्यांची. मग डॉक्टरांकडे गेलो आम्ही, तर डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या पूर्ण किडन्या फेल झालेल्या आहे, तर तुम्ही 2 ते 2.5 वर्षाच्या वरती वाचू शकणार नाही. तर हे तर आधारले होते त्यावेळेस. तेव्हाच मी म्हटलं की तुम्ही घाबरू नका, कारण शेवटी माझा संसार होता, यांचा जीव वाचवायचा होता. तर त्यामुळे मी त्यांना सांगितलं की मी तुम्हाला किडनी देते, तुम्ही काही घाबरू नका, आपण काय ते प्रयत्न करू. आणि पुण्याला गेलो तर ते म्हणाले की बायकोची किडनी चालू शकते. मी ऑपरेशन पार पाडलं. पार पाडल्यानंतर आम्ही ऑपरेशन झाल्यानंतर 2 महिने तिथेच राहिलो. घरी आलो. घरी आल्यानंतर यांना एवढं इन्फेक्शन झालं होतं की ते म्हणजे जाण्याच्या स्थितीत होते. त्यावेळेस परत हादरलो आम्ही की आता काय करायचं. परत गेलो आम्ही डॉक्टरांकडे. तिथे एवढे 3 महिने आम्ही इतक्या मृत्यूशी झुंजलो, अक्षरशः हे मृत्यूशी झुंजत होते आणि मी यांच्यासाठी झिजत होती. अशा पद्धतीने आम्ही ते 3 महिने डॉक्टरांनी यांना प्रत्येक गोष्टीत मदत आणि आम्हाला धीर देत देत यांच्यावर ट्रीटमेंट केलं. ती डॉक्टरांना विचारायची मी हे जेवण करत नाही, यांचं कसं करायचं, यांना पाणी जात नव्हतं, अन्न जात नव्हतं. जी मी दिलेली किडनी होती तेसुद्धा रिजेक्शनवर आली होती. त्याच्याही नंतर 3 ते 4 वर्ष म्हणजे मला यांची एवढी काळजी घ्यावी लागली, एवढी काळजी घ्यावी लागली. आणि त्या योगापासून यांची तब्येत इतकी सुधारायला लागली की यांचं जेवण खावण सगळं सगळ्या पद्धतीने व्यवस्थित, ॲक्टिव्हिटी. आणि मग आम्हाला दवाखान्याची गरजच पडली नाही. आताही आमचं औषध वगैरे सुरूच आहे, पण ते योगा पण सुरू आहे आणि त्या योगा प्राणायामनी हे अगदी ठणठणीत आहे आता. वटसावित्रीच्या दिवशी वडाच्या झाडाप्रमाणे पतीला दीर्घायुष्य लाभण्याची प्रार्थना केली जाते. मात्र जयश्री यांनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी स्वतःच्या जीवाचीही पर्वा केली नाही. त्या काळामध्ये जसं सत्यवाडाचा जीव सावित्रीने वाचवला होता यमराज सोबत लढून, की नाही माझा प्रीती मला वापस पाहिजे. त्या काळामध्ये जसं सावित्रीने तिचं कर्तव्य पार पाडलं, तसंही आजच्या काळातल्या सावित्रीचं आजच्या काळातली सावित्री असल्याच दाखवून दिलं की मला तिने पुनर्जन्म दिला. पत्नी ही एका क्षणाची पत्नी असून दीर्घकाळची माता असते, त्याचा प्रत्यय तिने मला आणून दिला आणि आज तिच्यामुळे मी इथे जिवंत आहे. हिने केलेल्या धाडसाबद्दल आणि धैर्याबद्दल मी तिला नमन करतो. जयश्री आणि दिलीप यांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या या वळणानंतर नित्य योगाभ्यास केला आणि त्यामुळेच दोघेही आज ठीक आहेत. जयश्री यांनी पती दिलीप यांना कठीण काळामध्ये दिलेली साथ त्यांच्या प्रेमाची पारदर्शक ओळख करून देणारा काळ होता, त्यामुळे प्रतिक्रिया व्यक्त करतानाही डोळ्यात अश्रू वाहतात. वटसावित्री सणाच्या पावन पर्वावर प्रत्येक सावित्रीने आणि प्रत्येक सत्यवानाने एकमेकांना कठीण काळात धीर देऊन वटसावित्री सण आनंदाने साजरा करायला हवा हीच अपेक्षा. अमिता शिंदे, न्यूज 18 लोकमत, वर्धा.